नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश. आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री, आमचे नेते माननीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब, तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज लायन आय हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू ऑपरेशनची 107वी बॅच पार पडली. सदर बॅचमध्ये आज 17 रुग्णांचे मोफत ऑपरेशन करण्यात आले. गेले अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब, तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या सहयोगाने गरजू आणि गरीब रुग्णांना रुग्णसेवा देण्यात येते. या महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील लाखो रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ मिळत आहे. तरी या आरोग्य शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रीन FM 90.4 आर जे प्रिया, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सेवादल संघटक सचिव ॲडव्होकेट प्रतीक्षा हेगडे, समीर शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, मुन्ना शेख, महिला शहर जिल्हा उपाध्यक्ष संगीता जाधव, उज्ज्वला लाड, अज्जू पटेल, सनुला बावचकर इत्यादी उपस्थित होते. सदर कामाचा पाठपुरावा रोहित आठवले, निलेश भाई शाह, शुभम जाधव यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब व राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 107 नंबरची बॅच पार पडली. यामध्ये 17 रुग्णांचे ऑपरेशन्स करण्यात आले मोतीबिंदूचे. तसेच तुम्हाला जर ऑपरेशनचा लाभ घ्यायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करा.